लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगला झटका दिल्याचं अजित पवार म्हणाले. जोर का झटका, धीरे से लगा, आता तसं होऊ देऊ नका असं अजित पवारांनी आवाहन केलंय. बारामती लोकसभेच्या निकालावरून अजित पवारांनी वक्तव्य केलंय, तर बारामतीकरांनी लोकसभेपेक्षाही मोठा झटका द्यायचं ठरवलंय असं अमोल कोल्हे म्हणाले. अजितदारांच्या जोर का झटका वक्तव्यावर कोल्हेंची प्रतिक्रिया. सगळ्यांना विनंती, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांगला झटका दिला, चांगला झटका दिला. जोर काय ते म्हणतात, जोर का झटका दिले जोर का झटका दिरेसे लगा, आता तसं काही होऊन देऊ नका. आता मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय, गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका. गावच्या पुढाऱ्यांना मी असं वागायला सांगत नाही, त्यांनी चांगलंच वागावं, पण ते चुकीचे वागले ही अजित पवारचे लई पुढे मागे करत असेल ज्या आयला. आता अजित पवारला धनका द्यायची, उभं राहिल्यावर द्या त्याला काय धनका द्यायचं, काय करायचं ते काय बाबा, तो माझं काही म्हणणं नाही. पण तो राग किंवा तालुक्यातल्या पुढाऱ्यांवरचा राग असेल तर, नसेल तर सोडून द्या. त्यांना हे जाणवतंय कारण विधानसभेला लोकसभेपेक्षा जास्त मोठा जोर का झटका हा बारामतीकरांनी द्यायचं ठरवलं. कारण महाराष्ट्र हा चुकीला एक वेळ क्षमा करतो, परंतु गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही, गद्दारी महाराष्ट्र कधी सहन करत नाही. आणि त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे बारामती ठामपणे उभी राहिलेली दिसते.